साहिल, प्रियंका, हाय, कशी मस्त, तू कसा आहेस? मस्त. इतक्या दिवसांनी भेटतोस ना, तुम्हा सगळ्यांना मी देणार ट्रीट. काय पाहिजे ते ऑर्डर करा. ती करतेस ग माझ्यासाठी. बर, ऐक ना, बिल तूच भर, फक्त ते मी भरलंय असं वाटलं पाहिजे. तू सुधारला नाहीयेस ना अजून. तू बिघडून टाकलंस ग मला. बर, टेबल फ्री व्हायला थोडा वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही बसा. थँक्यू. चल, बाय. बाय. थँक्यू. वेलकम. बाय. काय मग, ठरले की नाही? ऐक ना साहिल, कशाला? अरे केवढं पॉश हॉटेल आहे, उगाच कशाला खर्च करतो? आणि मी म्हणाले होते ना मळकट जागीने, हे किती स्वच्छ आहे यार. साहिल, माझ्याकडे अजिबात पैसे नाही आहेत. राजा, माझ्याकडे पण नाही. बाई, मग आपण चायना टाऊनला जाऊ ना. अरे सेम गोल्डन कलर आहे, वही सफेदी, वही थाट, कम दाम, फुल सैराट. चल चल यार, हे तेच हॉटेल आहे जिथे मी काम करायचो. तू इथे नोकरी करायचा? तू या नोकरीला लात मारलीस. गुड वन बाई, फुल रिस्पेक्ट, फुल रिस्पेक्ट. इथे काम करायला पगार किती भेटतो? मित्रांना पार्टी देता येईल एवढा मिळतो. नाही म्हणजे ते झाडू फरशी करतात त्यांना साधारण किती पगार मिळत असेल? त्या जॉब साठी सुद्धा थोडस इंग्लिश यावं लागत. अरे चला ना, काय असे गरीब चेहरे करून बसला? तुम्ही असं वॅक्स म्युझियम मधल्या पुतळ्यांसारखे इथे बसून राहिलात ना, तर काही उपयोग नाही या पार्टीचा. चला ना यार, जरा चार्ज अप व्हा ना. बर, मी काय म्हणतो, आपण ना वरती जाऊन ऑर्डर करायच्या आधी एक गेम खेळूया. ओके, कुठला? या गेमचं नाव आहे कौन बड़ा करोड़पति. म्हणजे गेम असा आहे ना कि आपण असं समजायचं कि आपण प्रचंड श्रीमंत आहोत आणि समोरच्याला असं पटवून द्यायचं कि आपण त्याच्यापेक्षाही जास्त श्रीमंत आहोत. गुड वन, गुड वन. पण म्हणजे काय करायचं? म्हणजे काय माहितीये का, कि तुम्ही असे सगळे गरीब माणसं नाही आहेत असं समजा. म्हणजे तू तो गरीब गौरव, पप्या, ती परी, ती मुक्ता, ती आनंदी, असं तुम्ही कोणी नाही. तुम्ही आता असे श्रीमंत इंडस्ट्रियलिस्ट, म्हणजे मिस्टर ओबरॉय किंवा मिसेस कपूर किंवा चोपडा अंकल. या या, नो आय नो मिस्टर मल्होत्रा. काय मला आता इकडे येताना इतका एअर ट्रॅफिक लागला ना माझ्या प्रायव्हेट जेटमध्ये की मला उशीर झाला. आणि नाव आय डोंट हॅव एनी टाइम ऍट ऑल. मला 10 मिनिटात पुढच्या मीटिंगला जायचंय ना. आणि तुम्ही मला ओळखतच असाल. आय एम सोनिया सिंघानिया. मेबी लेटर या ब्रँडची ओनर. ओ वाव, आय एम इम्प्रेस्ड मिस सिंघानिया. आणि मिस्टर कपूर, तुमचं काय स्केड्यूल आहे आज? नो नो, नॉट मिस्टर कपूर, मिस्टर कपूरकर. कापूरकर? या. नाही, ते कापूरकर विरून गेले, तुम्ही मिस्टर कपूर आहात, गेम कळलं नाही. गाण्याकडे विनोद नकोय मला, गेम कळलाय मला, पण मी गेम चेंजर आहे. कपूर बिपूर कशाला पाहिजे, मी मिस्टर कापूरकर. मराठी बिझनेसमॅन असू शकत नाही का? अब्रॉडला असतो ना मी. माझी इंटरनॅशनल कंपनी आहे, जिओ और जीने 2 नावाची. आम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रॉडक्ट लॉन्च करतो, पण यावेळेस आम्ही इंडियात एक प्रॉडक्ट लॉन्च करायचं ठरवलंय. एक रोबो आहे, रोबो मुक्ता मॅट्रिक्स नावाचा. हा रोबो काय करतो माहितीये का? पुरुष दिसला की मारत सुटतो. म्हणजे दिसला पुरुष की हाण, दिसला पुरुष की हाण. या रोबो मुळे मुलींना फार सेफ वाटायला लागणार आहे इंडियात. आणि हा रोबोट ना मी विकत घेतलाय. हो,
25 करोडला डिस्काउंट रेट चालू आहे ना सध्या. अरे पण या सगळ्यामध्ये रोबोटला काय पैसे नाही मिळणार का? आणि तुम्ही कोण? मी नमस्कार, मी श्रीमती आनंदी आनंदगडे. माझं ना इंटरनॅशनल लोणची आणि पापडाचं बिझनेस आहे. आनंदी लोणची पापड अँड सन, तुम्ही आमचं गाणं तर ऐकलंच असेल ना. आनंदी आनंद गडे लोणची पापड घ्या ना गडे. हे गाणं ऐकून इंटरनॅशनल लेवलला लोणची आणि पापड घेतात लोक. हो हो, जरा डबल मिनिंग नाहीये काय हे बघा. मिनिंग जरी डबल असेल ना तरी आम्ही सिंगलच हो. आमच्यासारखे आम्ही, आमची चव आणि शाखा कुठेही नाहीये. आणि सर आपण कोण? भाई आपण पप्या राणे. नाही तसं नाही, गेम मधले कोण? भाई आपल्याला ऍक्टिंग वगैरे आवडत नाही. अरे डोंट वरी मिस्टर पप्या राणे, तुम्ही ना आमचं एखादं मेकअप किट घ्या. ते काय आमचा मेकअप लावल्यावर लोक टिंकडे वगैरे बघत नाही, फक्त मेकअप कडे बघतात. अनेक बॉलिवूडच्या ऍक्ट्रेसेस पण वापरतात. गुड वर्क. भाई कितीला देतात ते मेकअप किट? तुमच्यासाठी ओनली 86,36,000 ओनली. भाई 85 लाखाच्या वर? मग आपली ती लोणावळ्याची जमीन आहे ना 1400 एकर, ती विकायला लागणार. काय सांगता तुझं लोणावळ्याला फार्म हाऊस आहे? भाई तुमच्याकडे एवढा पैसा आहे, मग आपल्याकडे काहीतरी असणारच ना. भाई गरीब आहे पण क्वालिटी आहे. बाय द वे मिस्टर मल्होत्रा, तुम्ही अजून सांगितलं नाही तुम्ही काय करता. आणि तुम्ही इथे कसे? व्हॉट डू यू मीन तुम्ही इथे कसे? तुम्ही जे आलिशान जागेत बसून याच्या गरीब गप्पा मारताय ना, ही जागा आहे ना, आय एम द ओनर ऑफ दिस प्लेस. म्हणजे हे जे आलिशान हॉटेल आहे ना, त्या हॉटेलचा मी मालक आहे, मालक. हे मीट मी इन द केबिन, नॉट नाव, आय एम बिझी. फ्रेंड. हॅलो सर. हॅलो सर. हाऊ डू यू डू? आय एम गुड सर. मला माहित आहे तुम्ही या आलिशान हॉटेलचे मालक आहात. सो आय रिक्वेस्ट यू गेट आउट. यस सर. बरं. हे गाईस, हे फेलो इंडस्ट्रियलिस्ट, ऐका ना, मला एक अर्जंट मीटिंग आली आहे. सो मला असं वाटतं की आपण इकडून जाऊया. कम ऑन, अलर्ट गो, चला 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 ना. काय प्रॉब्लेम आहे? एक्सक्यूज मी, आम्हाला टेबल मिळत नाहीये. तुझ्या फ्रेंडला सांग ना आम्ही कोण होत ते. एक्सक्यूज मी, टेल हिम, टेल हिम. काय सर, यू कॅन जस्ट डिस्टर्ब द ओनर ऑफ द हॉटेल ना. ते एका पर्सनल मीटिंग मध्ये आहेत, थोड्या वेळानंतर येतात. कोण आहात कोण तुम्ही? मला ओळखलं नाही. मा ओ या, सहसा इंडिया बाहेरच असतो ना मी, त्यांना इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी गौरव कापूरकर. बर. जिओ अँड जीने दो या कंपनीचा मालक. आणि मी सोनिया सिंघानिया. तुम्ही मे बी लेटर या ब्रँड बद्दल ऐकलंच असेल, तुम्ही ओळखतच असाल. आणि मी मी ना मी श्रीमती आनंदी आनंदगडे. आणि ही माझी रोबोट मुक्ता मॅक्सी. मुक्ता मॅट्रिक्स आमच्या कंपनीचं प्रॉडक्ट. मी विकत घेतलाय ना तो, मग मी काय म्हणेन. झाला टाइमपास करून? झाला. हे हॉटेल ह्याच नाहीये. मग काय तुमचं आहे?
आणि तुमचं जरी असेल ना तरी आम्ही सगळे मिळून हे हॉटेल विकत घेऊ शकतो. अरे मजा करतोय ना आपण, तू काय धक्का मारतोय, शटअप काय. ए तू मध्ये पडू नका, हे आमचं चाललंय ना. ए काळा कोट असं कसं बोलतो रे, फ्रेंड आहे आपला, आपण बोलणार. तू एकटा सतवायचा तेवढं पुरेसं नाही झालं का रे, सगळी गँग घेऊन आला असते माझं रेप्युटेशन खराब करायला. मला फक्त माझ्या मित्रांना पार्टी द्यायची होती, सॉरी कोणाला त्रास झाला असेल तर. पार्टी तू देणार इथे, लायकी आहे का तुझी. आपल्याला बोलणार काळा कोट नीट भाषेत बोलायचं माझ्याशी, आता बाहेर काढावंच लागेल तुम्हाला. कशाबद्दल कशाबद्दल. हे बघा, ग्राहक देव असतो प्रत्येक बिझनेसचा सगळ्यात महत्वाचा नियम येतो, कळलं ना. तू मला नियम शिकवू नकोस, समजलास ना. 25 वर्ष हॉटेल चालवते मी हे, आणि नियम पाळायचेच असतील ना तर हे असे कपडे आणि अशा चपला घालून कोणी एकट्या हॉटेलमध्ये शूज घालतात, कळलं. भाई महाराष्ट्रात राहतो, कोल्हापुरी घालणार, बोल काय करणार, बोल काय करणार, बोल. आणि तू नको सांगू आम्हाला काय घालायचं आणि काय नाही ते, तू फक्त जेवण वाढायचं. हे असं बोलायला शिकवलंय आणि तुला मोठ्यांशी. माझ्या आईने मला काय शिकवलं ते दाखव. कुठं राणी, राडा राडा गोइंग लाइव. हे परित सोहेल भाई, सॉरी, रुको रुको यार, एक मिनिट. सॉरी सर, सॉरी. हे बस झालं यार, चल. हे बस बस झालं राडा, बस बंद करा सगळं. सॉरी सर, सॉरी गाइस, चला आता चला. पासच निघा, ताबडतोब निघा इकडनं, एकालाही सोडणार नाहीये मी, सांगून ठेवतोय. आणि तुझ्यासारख्या मुलीला इकडे फडका मारायच्या कामावर पण मी ठेवणार नाही, कळलं. ये भाई पोरीला काय बोलतो, अपलशी बोल. बास ना यार पप्या, बास बास पुरी झाला राडा, बास. आता तू बोलला होता काल कशासाठी भेटलो, हे बघ ह्याच्यासाठी भेटलो, हे मॅजिक आहे, यालाच व्हायचं आहे. आउट, फोर स्टार हॉटेल आहे, खाना वेळ नाहीये. बाहेर जायचं आणि लोणची पापड विकायचं, चहा पाव का सगळे बाहेर जाऊन. ओ जातोय, फक्त जाण्याआधी एकच सांगतो, युनिव्हर्सल थिअरी आहे, पायाने ठिणगी भिजवता येते, ठिणगीने पेटलेला वणवा नाही. आणि एवढा माज बरा नाही, कोणी कसला माज आहे तुम्हाला, कसला माज आहे या हॉटेलचा. गळ्यात सही आहे, शपथ सांगतो, तुझ्या हॉटेलपेक्षा वरचा क्लास हॉटेल नाही बनवलं ना तर नाव नाही सांगणार पप्या राणे. तुझ्यासारखे ना 1760 बघितले. आमच्यासारखे 1760 बघितलेत ना तुम्ही, आता आम्हाला बघा. फुल ओरिजिनल, फुल ओरिजिनल म्हणजे रिअलिस्टिक, एकदम पिक्चर बघितल्यासारखं वाटलं. हो पण खरंच उघडणार का आपण हॉटेल का नाही. का नाही हो का नाही हॉटेल उघडायचं, उघडायचं हॉटेल. हो का नाही, उघडूया उघडूच यात. पण एवढं मोठं हॉटेल आपण कसं उघडणार ना. तुला एक सांगतो आनंदी, युनिव्हर्सल थिअरी आहे, एखाद्या झाडाचं बी असतं ना ते छोटंच असतं ग, पुढे जाऊन त्याचा महावृक्ष होतो. सुरुवात छोट्याने करू, हा पुढे जाऊन मोठे होऊ. येस वृक्ष महावृक्ष हॉटेल, येस
ये भाई काय लागतं हा काय लागतं हॉटेल साठी जागा लागते ना भाई जागा लागते ना थांब भाई जागा लागते ना एक सेकंड हा भपाव हा हा अरे आपली ती जागा आहे ना अरे ती सी फेसिंग हा चौपाटी जवळची हा डील वाजवायची ती हा त्याची डील वाजली तू पेढे घेऊन ये हा हा इकडे आणि चावी घेऊन ये जागेची आपण जागा घेतली अरे इकडे ये रे भाई ते आरटीझेड चायनीज कॉर्नर आहे ना तिथे हा ये तिकडे यस डन अजून काय लागतं अजून काय यस यस पैसा लागतो ना पैसा लागतो ना यस हॉटेल हॉटेल यस हे हे चेन चार तोळ्याचे हे घे ना भाई तू हे घे हे घे हे रॅडो हा हे फर्स्ट कॉपी घे हे माझ्याकडून काढ हे अरे पण हे पॅन कार्ड आहे लागतच ना बिझनेसला हा यस यस येस आणि हे 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 माझं डेबिट कार्ड आजचा तरुण उद्याचा उद्योजक येस माझ्याकडून माझ्या बाबूचं कार्ड येस पैसे परत आले किती उलट आला हा ए माझं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड होऊ दे रॉयल कारभार Yes! Yes! Ganpati Bappa! Moriya! Moriya! Okay. No problem. Tumhi atta kahi deu naka. Apan hotel ugadla ki aplyakade paise yetil. Mag dya apan. Yes. Yes, yes! Bappya bhai! Oh, mere bhai! Are bhai! Hi ghe chavi. Woo! भाई फुल शहर सपाटा आणि झोल झपाटा करून चावी आणली आहे भाई फक्त एक प्रॉब्लेम आहे उद्या तेवढं ते रूमच्या केअरटेकरशी बोलून घ्यावं लागेल भाई तू त्याची चिंता करू नको जागेची चावी भेटली बोला गणपती बाप्पा अरे काय जागा ही थँक्यू घाणेरडी असं म्हणतोय मी अरे मार्केटिंग किंग स्टीव रोड्रिगेज आला ना तरी या जागेचं काही होऊ शकत नाही रे बाबा काय बोलतोय भाई अरे लॉनची जागा बघ ना हे इकडे असं लॉन असेल काय अरे कस्टमर असे बसतील इकडे आणि असे हवा खातील हा केवढी हवा इकडे आणि असे बसून ऑमलेट पाव खातील आणि हवा खातील आणि पावभाजी खातील आणि हवा खातील आणि ही धूळ आहे ना इकडची ती तशीच ठेवली पाहिजे म्हणजे पावभाजी तशी ती मिक्स झाली पाहिजे मग फील येतो यु नो आणि एक काम करूया ही जे लाकडं पडलीत ना त्यांच्या सहा चिता रचून ठेवूया कारण काय पावभाजी खाल्ल्यानंतर लोकांची पोट बिघडली ना तर ते आपल्याला मारून टाकतील मग यावरच जाळायला लागेल ना आपल्याला बी पॉझिटिव्ह काही नाही होणार त्यांना हे नाही हा छान स्वच्छ करू आपण ही जागा म्हणजे फेशियल करून चेहरा कसा स्वच्छ करतात ना अगदी तस पण ही जागा स्वच्छ जरी केली ना तरी चांगली आहे काय इकडे बघा ना सी फेसिंग समुद्र आहे भाई काय इकडे आणि हा लाईट हाऊस तर लाईट आहे साधा लाईट नाही इम्पोर्ट करायचं असेल ना चायनीज फूड वगैरे तर डायरेक्ट करू शकतो आपण ना आणि इथे संध्याकाळी बसलो ना की सनसेट सनराईज सूर्याचं सगळं व्यवस्थित एकदम गोवा टाईप म्हणजे इमॅजिन हा आपल्याला डायरेक्ट जेवणात मीठ येणार रिअल सी सॉल्ट आपल्याला मीठच टाकावं लागणार नाही जेवणात परी इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर रिएक्ट व्हायलाच पाहिजे असा नियम आहे का ऑब्विसली आपण इथे रेस्टॉरंट उघडतोय मग एक्साइट व्हायला नको मग अरे बघा ना इकडे कसलं भारी आहे बाय डब्बात वगैरे यायचे मला तुझं सगळं पटतंय पप्या पण इथे दिसत काहीच नाहीये रे बघ ना एकतर आपण सकाळी यायला पाहिजे हो चला मग जाऊया घरी नाही नको एवढ्या रात्री तुम्ही तीन मुलं आम्हा तीन मुलींना सोडायला येणार त्या चाळीत नको बाबा उगाच चर्चा व्हायची त्या चाळीत राहू दे ओके मग तुम्ही आमच्या घरी चला काहीच प्रॉब्लेम नाही खरंच नाही काहीच प्रॉब्लेम नाही
यार मला भूक लागली आहे यार. आय नीड फूड. हा मी खाल्लं नाही ना आता तर आय कांट इवन लाईक मूव. मला ही गोळ्या घ्यायच्या खर तर जेवू. पण ठीक आहे, काही हरकत नाही. रॉयल कारभार.